तर आज तुम्हाला कोणकोणती रेसिपी बघायला मिळणार आहे ते बघा. वडे भाजी रेसिपी नंबर 1, आपली चटणी भाजी नंबर 2 आणि भाजी नंबर 3. चला तर तुम्ही रेसिपी पहा. नमस्ते. आज काहीतरी वेगळं दिसतंय का? ग्रीन 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 ग्रीन. नमस्ते. आज मी साधं सोपं, आज माझं रोजचं जेवण असतं ना ते आज मी तुम्हाला करून दाखवते. आज मी काय काय बनवते ते आज मी पहिलं दाखवते. पण तुला 2 वेळा नमस्ते का बोलली? 2 वेळा बोलली. आता इथे मी पहिलं काय काय घेतलंय ते बघा. आज मी वालाची भाजी बनवणार आहे. वाल आहे ना भिजवायचे आणि ते पाणी काढून चांगले डाकून ठेवायचे. समजा आपल्या तो आपला डबा आहे ना कडधान्य मोड काढायचा, आज मी त्याच्यामध्ये नाही ठेवले होते, विसरली. तो डबा वरती काकांनी ठेवलेला आहे. मग मी काय केलं, वाटीत ठेवले असे वाटग्यात आणि त्याच्यावरती आहे ना पेपर ठेवला. न्यूज पेपर असतो ना त्याचा तुकडा ठेवला वरती आणि जाम असं टाकून ठेवला. ते आहे ना आपणच असे वरती आलेत कोंब याचे, म्हणजे चांगले फुलून आले वाल. हे मी वाल सोलून घेतले. याची मी आज भाजी बनवणार आहे. ही आळू वडी आहे, बनवलेली आहे, आता फक्त ती फ्राय करायची आहे. आणि हे मी तांदळाचं पीठ कशाला घेतले माहितीये का? आज तुम्हाला मी साधे सोपे एकदम मस्त पैकी झटपट वडे करून दाखवणार आहे. आणि इथे पडवल घेतलंय. हे पडवलचे पीस बघा, हे लांब पडवल असतो ना तो आहे, याचे असे लांब लांब पीस करून घेतले. आणि आपला दोडका आहे, ह्याचे मी साल वरची काढून, म्हणजे शिरोले असतात ना शिरोले, ते त्याचं वरचं पीस काढून घेतलंय आणि त्याची फोड केली आहे. आणि एक 2 बटाटे छोटे घेतले वालामध्ये टाकायला, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, खोबरं आणि आपलं जे आता लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते, मसाले, दही. आता इथे मी पहिला टोप ठेवलाय छोटा. आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते. पहिले मी वालाची भाजी करून घेते. आता इथे मी तेलामध्ये जिरं टाकते. तेल असं चांगलं तापलं ना की जिरा लगेच कसं तडतडतो. त्याच्यामध्ये कांदा टाकते, कढीपत्ता टाकते. आज मी परत एक विसरली, टोमॅटो घ्यायला विसरली. टोमॅटो घेते मी. आधी वाल शिजायला टाकते. वाल शिजायला कसं माहितीये, 15-20 मिनिटं तर लागतातच वाल शिजायला भाजी. आता त्याच्यामध्ये आहे ना मसाले टाकते. आपल्याला जसं लागेल ना तसं 1 चमचा 1.5 चमचा असा मसाला टाकायचा भाजी असेल त्या पद्धतीने. आता इथे मी लाल मसाला टाकलाय. आता गरम मसाला टाकते 1/2 चमचा. हळद टाकते. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते, खोबरं टाकते, हे ओलं खोबरं आहे. आता 1/2 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकते. हा मसाला आहे ना सगळा चांगला फ्राय करून घ्यायचा. हा मसाला चांगला फ्राय करून घेतलाय. आता त्याच्यामध्ये आपल्याला वाल टाकायची आहे. पहिलं पाणी काढून टाकते. बटाटे वालामध्ये बटाटा असला ना भाजी तशी छान लागते. किती टाकलंय? 3 पेले पाणी टाकलंय. आता इथे मी दोडक्याची भाजी करते. शिरोरे आपले आहेत ना त्याची, त्यासाठी थोडा जिरा टाकते, कढीपत्ता, कांदा, मिरची, 2 मिरची घेतली हिरवी. त्याच्यामध्ये हे दोडका टाकते. बाकी याच्यात मसाले काय आहेत? मसाले तर खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं. आपण बटाट्याची पिवळी भाजी करतो ना तशी करायची. आता ह्याला किती वेळ असं करत राहिले? आता जरा हे मऊ व्हायला पाहिजे. झाकण ठेवायचं जोरदी. झाकण ठेवते. काय माहितीये, आता मी सगळं त्याच्यामध्ये साहित्य टाकते आणि झाकण ठेवते. आलं लसणाची पेस्ट, लसणाची पेस्ट थोडी टाकते. हळद थोडीशी, हळद टाकायची. हे टाकलं मीठ. आता खोबरं टाकायचं आहे. खोबरं आता टाकणार का शेवटला टाकणार? खोबरं आता टाकलं तरी चालेल. आता इथे बरोबर 1 मिनिट ढवळलेली आहे भाजी. आता त्याच्यामध्ये खोबरं टाकते, ओलं खोबरं टाकायचं. आता खोबरं टाकून झाकण मारायचं. झाकण मारायचं. झाकण मारलं ना की लगेच भाजी शिजते. मऊ होते आणि कोवळा दोडका एकदम. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते.
हे आपण काय दाखवतोय, झटपट प्रकार दाखवतोय ना, झटपट प्रकार, झटपट बनवायचं. कसं कापून ठेवलं की सर्व झटपट होणार, झटपट होणार. इकडे दोन रेसिपी होतात बघा टायमाला, है ना. तर डाळीला पण आपल्याला 15 मिनिटं लागतील ना, 15 मिनिटं लागतात. आता उकळी येते, आपण थोडी शिजली ना की त्याच्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकायची. मस्त पैकी बॉईल आलेला आहे. आता चला ही रेसिपी करायला घ्या. परत याच्यावर झाकण ठेवते. आधी भाजी एकदा ढवळते कारण याला वेळ नाही लागणार आहे. परत एक मिनिटानंतर झाकण आपण काढलेलं आहे. मस्त हिरवी भाजी. आज तुझ्या आणि माझ्या ड्रेसला मॅच झाली हिरवी भाजी. काल तू तयार नाही होता ना. हो, आपल्याला प्रश्न होता कमेंट मध्ये की आपण मुंबईला आहे की गावाला आहे. या प्रश्नाचं उत्तर मी देतो. गणपतीचे सुरुवातीचे 5 दिवस आम्ही गावाला होतो. आता तुम्ही जे व्हिडिओज बघता ते ऑलरेडी शूट झालेले आहेत, है ना. खाली गणपतीचे, फक्त गणपती म्हणजे आम्ही 5 दिवस गावी होतो, 6व्या दिवशी आम्ही मुंबईला आलो. नाही म्हणजे त्यांना तर खरं नाही वाटत आहे की त्यांना वाटत की हे आपले जुने व्हिडिओ आहेत. नाही नाही, जुने व्हिडिओ नाहीत. मी आता नवीन नवीन बनवते. मग आता कसं डेट दाखवू तुम्हाला, डेट कशी दाखवू? मोबाईल पण तिकडे ठेवला. कॅलेंडर मध्ये कसं संबंधात त्यांना, कॅलेंडर मध्ये तर तू जुनी डेट पण दाखवशील. ती आपली रेसिपी होते आणि मी तुम्हाला डेट दाखवतो बघा आजची. होय, झूम नाही होत आहे बघा. 24 सप्टेंबर आजची डेट आहे ही, ठीक आहे. हे काय करतेस, कांदा कमी पडलाय ना, तो जरा कापते. एकत्र कापला ना की तो पटापट कशा कशा जास्त जातो माहिती नाही पडत. हे म्हटलं जुने व्हिडिओ नाही आहेत, आता मी हे ताजे ताजे व्हिडिओ बनवते. ताजी ताजी रेसिपी, ताजे ताजे व्हिडिओ. अजून काय इंटरेस्टिंग आहे ना ते पण मी तुम्हाला सांगतो. आता या दिवसाच्या अगोदर म्हणजे एवढ्या दिवसात मी काजलच्या घरी पण गेलो होतो, ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. काजल पण इकडे येणार आहे, तेही तुम्हाला दाखवेल. लग्न रिलेटेड पण आपण काय काय त्याच्या घरी कशाला गेला होता ते पण सांग. काजलने वॅक्सिन घेतली, तिला ताप आला होता, त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ दिसतील, तेही तुम्ही बघा. रत्नागिरीचे पण अजून खूप व्हिडिओ बाकी, ते पण तुम्ही पहा. आता आम्ही लग्नाचा मुहूर्त काढायचा होता, त्याच्यासाठी पण आम्ही 5 दिवसासाठी गणपतीसाठी पण गेलो आणि ते करायला पण गेलो होतो. ते मुहूर्त काढून आलो. आता इथे हॉल बघायचं आहे. सगळी गडबड आहे ना एका ठिकाणी, आता राहून नाही चालत ना आमचं. बघा किती गडबड धावपळ झाली आहे सगळी. सर्व बघायचे आहेत आपल्याला, हॉल बघायचा, आपल्याला फोटोग्राफर बघायचा, आपल्याला भटजी बघायचे आहेत ना. आता इथे परत 3 मिनिटं झालेली आहेत. पहिले 1 मिनिटानंतर उघडलो होतस ना. आता पूर्ण झालेली आहे भाजी. कोवळी भाजी आहे ना, ती जायला वेळ नाही लागत. आता काय करते, ही भाजी आहे ना मी काढून घेते. मला ह्या कडे 8व्या मध्ये म्हणजे पॅन मध्ये दुसरी भाजी घालायची आहे पडवणची. आता याच्यात दुसरी भाजी, दुसरी ही पडवणची घालते. आता याच्यामध्ये पण तसंच आपण सामान टाकायचं आहे, साहित्य आपलं. जिरं टाकायचं, असे व्हिडिओ तुझ्या आपण का बनवायला घेतले की जे नवीन शिकणारे आहेत ना ते असं झटपट बनवू शकतात ना, बनवून बघ. आणि आता गडबड असते सगळीकडे, धावपळ असते, माणसं थकलेली असतात. मग त्यांना असं पर्टिक्युलर एक एक व्हिडिओ बघायला नको, आहे ना. एकाच 20 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सर्व 3-4 प्रकार. आणि माझं पण कसं, आता माझी पण धावपळ चालू आहे ना. मी पण कसं माहितीये, आता तुम्हाला वाटत असेल मी 2 भाज्या का करते, पण मला संध्याकाळी परत करायला नको. करे करेपर्यंत दुपार होते मला, सगळी तयारी करून हे सगळं असं करेपर्यंत. मग संध्याकाळी करायला नको. असं कसं, 2-3 महिन्यात लग्न पण आहेत ना. आता कांदा टाकते. तुम्हाला लग्नाचा अगोदर सांगतो की आमच्यात लग्न तुलसी विवाहानंतर करतात, आणि तुलसी विवाह हे 15 नोव्हेंबरला आहे वाटतंय ना, म्हणजे दिवाळी नंतर. दिवाळी नंतर तर लग्नाचे सगळे मुहूर्त आहेत ना, दिवाळी नंतरच आहे. आणि तुम्हाला मुहूर्त ते डेट्स तर मी दिलीच होती ना, 20 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पासून पर्यंत ना. त्यामधली एक डेट आम्ही सिलेक्ट करणार आहे आणि त्याच वेळी लग्न असणार आहे. ते डेट फिक्स झाली, हॉल फिक्स झाले की आम्ही तुम्हाला सर्व सांगणार आहे. आणि ते सर्व आम्ही तुम्हाला काजल आई आणि मम्मी आणि मी एकत्र असल्यावर तुम्हाला सर्व सांगणार आहे. काय विचार करते, नाही आता तू बोलतोयस ना, मी हे आलेलं असून ती पेस्ट टाकते. टाकतात याच्यामध्ये मी पडवण टाकते. हे पडवण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कापून चांगलं.
फक्त आहे ना बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, ती फक्त आपल्याला बघायची असते की कसं बनवायचं असतं ते. भाज्या काय आपण नेहमीच बनवतो, दोन भाज्या शिजतील पण तोपर्यंत वालाची भाजी पण नाही शिजणार बघा, कारण त्याला वेळ लागतो ना. आता हे पण जरा ना झाकण मारते आणि जरा आळायला देते. पडलं ते पडलंय ते आपल्या शेगडीला. असंच पूर्वी झालं असेल बाबी जो काय साग असं पडलं असेल आणि शेगडीने शेगडीला राहू दे. हा आणि माणसाने विचारलं असेल हे पडलेलं आहे ना, मग त्या माणसाने बोललं नाही ना ते शेगडीला ठेवलेलं आहे, पडलेलं नाही सांगितलं असेल. मग असं झालं असेल है ना. आता मी झाकण मारते, तोपर्यंत इथे मी मसाल्याची तयारी करते. आता हे भाजीची मी वेगळे पद्धत जरा बनवते, तुम्हाला दाखवते. आलं लसूणच्या पेस्टचं काम झालेलं आहे, फ्रीज मध्ये ठेवा. आता पप्पू फ्रीज मध्ये ठेवणार देव डब्याला जरा लागलंय टोमॅटोच. आणि दह्याचा तांब्या घेऊन येताना ओके. दह्याच्या तांब्याला तर वाफा येतात ते बघ. काल तर मी बघा तुम्हाला बघायचा, कालचा व्हिडिओ बघायचा होता. काल आपण माहिती ना दही किती काढला होता. हा ते हे पण एक प्रूफ बघा. बघा काल एवढाच आम्ही दही काढलेला बघा. काल एवढाच काढला होता ना दही आपण. आता एवढं राहिलं ते कोशिंबीर साठी घेतलं होतं ना आपण. आता मी थोडा दही घेते बघा. आता किती दही घेतेस? 2-3 चमचे घेते. मसाले किती चमचे? 1 चमचा मसाला घेतलाय. दही मध्ये टाकलाय ना. आणि आपण दही मध्ये असे मसाले का टाकतो सांग सर्वांना. दही मध्ये मिक्स करायचे म्हणजे दही फुटत नाही नंतर. आणि ते मसाले सर्वांना सर्व लागतात ना. लागतात चांगले. दही वांग्याला पण मी असंच केलं होतं माहिती आहे ना. हळद टाकते. असं मी कसं माहिती आहे रोज काही ना काहीतरी वेगळं करत असते, मग म्हटलं तुम्हाला पण दाखवते. आता आपण भाजी ढवळूया. अशी थोडी आहे ना, थोडी मऊ व्हायला पाहिजे, शिजायला पाहिजे. हे तुला कसं समजलं मऊ व्हायला पाहिजे? त्याचा कलर दिसतो ना जरा कडक वाटतात आतमध्ये, कडक जरा वाटतात. म्हणजे हाताने फिरवते तेव्हा माहिती पडत ना ते जरा कडक कडक येते. कडक लागतात चमच्याला माहिती पडतात ना. परत झाकण ठेवते? परत झाकण ठेवत नाही, मारते. दोन दोन मिनिटासाठी ना? दोन दोन मिनिटं झाकण मारायचं. आता आपण एकदम डायरेक्ट 5 मिनिटं ठेवलं ना तर करपू बी शकतो ना. आणि कसं आपण झटपट बनवतो म्हटल्यावर आपण थांबू बी शकत नाही ना, तर मिडियम गॅसवर ठेवला की 5 मिनिटं तर चालतो. आता तुम्ही घरामध्ये करत असाल ना तर 5 मिनिटं मिडियम गॅसवर ठेवायचा, म्हणजे ते वाफेनी आहे ना लवकर मऊ होतो. मीडियम गॅसवर वाफ लागली ना की ते जेवण कसं मऊ लगेच होतो. झटपट आपण बनवायला गेला ना तर तो लगेच मऊ होत नाही, शिजत नाही. वाफेने शिजत एवढं, फुल गॅसवर शिजत नाही. आता ही आपली वालाची भाजी बनवूया. वालाची भाजी कशी, वाल तुटायला नाही द्यायची, बटाटा चांगलं शिजू द्यायचं. आता ही वालाची भाजी शिजायला आली आहे. आता मी काय करते माहिती आहे का, बारीक गॅस करून ठेवते म्हणजे ती वाफेने चांगली शिजेल अजून. आता मी बारीक गॅस केलाय. आता थोडी 5 मिनिटं अशी ठेवू द्यायची. आता ही आपली ते वालाची भाजी शिजली आहे. आता थोडी त्याच्यावरती आहे ना कोथिंबीर टाकायची. दोन मिनिटं झाकून ठेवते. आता बघा इथे आपली भाजी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपली जी ग्रेव्ही बनवली ना दह्याची ती टाकते. आता लगेच ह्याच्यामध्ये आहे ना मीठ टाकून घ्यायचं, सोनो मधलं मीठ. हे आपलं पडवल आहे ना. आता माणसं काय म्हणतील माहितीये का, ही पडवळची भाजी वालात टाकायची, पण मला अशी वेगळी पद्धत बनवायची होती ना दही टाकून. दही टाकल्यावरती गॅस कधी पण स्लो करायचा असतो ना. आता याच्यावरती झाकण ठेवते, थोडी कोथिंबीर टाकते. आता ही आपल्याला भाजी आहे ना 5 मिनिटं एकदम बारीक गॅसवर ठेवायची. आणि इथे आपली वालाची भाजी झालेली आहे, ते मी आता टोप खाली करून घेते. आता आपण इथे येतो भाजी ढवळून बघूया. इकडची भाजी मी तिकडे शिफ्ट करतो. आता वाटते ना नरम नरम जरा. कशी वाटते? चेंज झालं तरी अजून वेळ आहे का त्याला? हा थोडी आता सुकायला द्यायची म्हणजे तेवढी शिजेल पण ना ती.
एकदम बारीक गैस ठेवले ना मी। आता तोपर्यंत इथे मी तुम्हाला वड्याची तयारी करते। हे कितले वडे? हां, हे कितले वडे? तांदळाच्या पिठाचे एक वाटी म्हणजे एक कप आहे ना तांदळाचं पीठ घेतलंय आणि इथे आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे। हा अर्धा कप दही आहे, थोडासा आहे ना। आता आपण काय करायचं, ह्याच्यातला थोडासा दही लावायला ठेवायचा। हो, दूध आणून परत लावायला। दही कसं लावतात ते पण तुम्हाला दाखवू आम्ही, है ना। असं बघा, थोडं काढून ठेवलेलं आहे, थोडा काढून ठेवायचा दही लावायला, है ना। बाकी सर्व दही अर्धा कप दही घ्यायचा। एक कप घेतला तरी चालेल, घट्ट असला तर अर्धा कप घ्यायचा। मी आता घट्ट आहे ना म्हणून मी अर्धा कप घेते। आणि समजा दही आंबट असेल तर? दही आंबट असेल तर अर्धा कपच घ्यायचा, ते पातळ असू दे ना घट्ट असू दे, हे सांगायचं। ते एक कप घेतला ना पूर्ण रेसिपी आंबट लागेल। आंबट लागेल। आता याच्यामध्ये एक मिरची कापून घेतलंय बारीक आहे बघा। ओके, थोडस जिरा टाकते, म्हणजे अर्धा चमचा जिरा टाकायचा। थोडासा हिंग टाकते, हिंग टाकलेला इकडे। आपण मीठ टाकूया, चवी पुरता मीठ टाकायचा, अर्धा चमचा मीठ लागेल। आता याच्यामध्ये परत एक कप पाणी टाकायचं, ते आपला तांबे आहे ना दह्याचा, त्याच्यामधूनच पाणी घ्यायचं। हे आपल्याला पातळ अशी थोडी घट्ट पेस्ट बनवायची, म्हणजे याच्यात आम्ही ना दोन अडीच कप पाणी टाकायचं। आता याच्यामध्ये कमी पाणी टाकू नये ना, पहिले गुटल्या मोडून घ्यायचं पीठ आणि परत आपण अर्धा कप पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। आपलं डोश्याचं पीठ असतो ना तसं करायचं घट्ट। आणि आपलं कसं मी आज बनवते म्हणजे आहे ना, तुम्ही नाश्त्याला पण असं बनवू शकता। हे वड्याची रेसिपी तुम्ही लक्षात ठेवा आणि नाश्त्याला पण बनवा। आता इथे बघा, अशी पेस्ट करून घ्यायची, असं घट्ट पीठ बनवायचं डोश्याचा पिठासारखा। आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, आता कढईमध्ये हे ओतायचं आहे। हे बारीक गॅसवर, मीडियम गॅसवर असं चांगलं आता ढवळत राहायचं आहे ते। मीडियम गॅसवर? मीडियम गॅसवर असं चांगलं ढवळत राहायचं। कधीपर्यंत? सुकेपर्यंत। आता सुकायला किती वेळ लागतो मी टायमर लावतो। आता इथे बरोबर एक मिनिट झाले आहे आणि मम्मी तुम्हाला टिप देते, काय टिप आहे? आता हे पीठ शिजवायचं आहे ना आपल्याला, हे तर सुकवायचं आहे पीठ, तर आपण फुल गॅसवर पण लगेच सुकवू शकतो, पण ते लगेच आपल्याला सुकवून नाही घ्यायचं आहे, ते पीठ शिजायला पाहिजे। मीडियम करायचं, मीडियम गॅसवर आपण हे पीठ शिजवून घ्यायचं चांगलं। ओके, अजून टायमर चालू आहे, बघा आता किती वेळ लागते। आता इकडे प्रोफेशनल शेफला बोलवलं गेलेलं आहे, कारण आमच्या मास्टर शेफचे हात दुखायला लागला। मीडियम गॅसवर सर्व करायचं ना। आणि गॅस कसा आपला जरा शेगडी उंच आहे ना, त्याच्यामुळे हात कसे वर येतात। माझ्यासाठी बरोबर आहे, तुझी उंची बरोबर आहे। कोकणी वडे असतात, कोंबडी वडे असतात, झटपट वडे, तर आपण असे बनवायचे वडे एकदम सोपे। सुरुवातीपासून इकडे बरोबर पाच मिनिटं लागली ना। आता पीठ आपलं झालेलं आहे, गॅस बंद करते। आणि तिकडे आम्ही गॅस पण घालवलेला, आता गॅस बंद केलेला आहे मी, भाजी झालेली होती आपली। पीठ रेडी। आता हे पीठ आहे ना थंड करून घ्यायचं, गरम गरम पीठामध्ये हात नाही घालायचा कधीच, आणि छोट्या मुलांना पण जवळ नाही घ्यायचं असं करताना, आता पटकन पीठामध्ये हात घातलं तर हाताला चटका लागेल। फॅन खाली घेऊन जाऊ, इकडेच करते असं, तिकडेच होईल ना, थंड करायला पाहिजे। आता इथे आपला पीठ पण साधा झाला का? हा, थोडं थंड झालाय। इकडे आलू वडी तळायचा कार्यक्रम, आलू वडी तळायचा कार्यक्रम। आता इथे बघा, कोथिंबीर टाकते, बाकी सगळं साहित्य टाकलेलं आहे, फक्त कोथिंबीर टाकायची आहे। आता हाताला इथे तेल लावायचा आणि आपण गोळ्या गाई घ्यायचा, असा गोळा घ्यायचा। हाताला आपण तेल ना, कोथिंबीर मिक्स करेपर्यंत ठीक आहे, नंतर हाताला तेल लावायचं आणि आपले असे गोळे करायचे, असे वडे सगळे थापून घ्यायचे, म्हणजे हातावरच थापायचे असे गोळी करायची नाही, आणि पातळ नाही करायचे, जाडच ठेवायचे। आपण मेंदू वडे करतो ना तसे, तेल पूर्ण गरम पाहिजे ना। हा, पूर्ण गरम तेल करायचं। असे किती सोडतेस? तीन सोडते। बरोबर, इकडे आता 30 सेकंड झालेले आहेत, अर्धा मिनिटानंतर फिरवायचे ना, लगेच फिरवायचे। असे फिरून घ्यायचे का? जास्त पण डवळत नाही राहायचे, नाही तर ते चिकटतात बघ, है ना।
जास्त डवळत नाही राहायचे। आणि त्याचा चटणी बनवते, चटणीसाठी इथे आम्ही घेतलेलं आहे 2 मिरच्या 3 लसणाच्या पाकळ्या खोबरं, ओलं खोबरं, सुकं खोबरं कोणतं पण घ्या, आणि हे चणे। पाणी टाकून कोथिंबीर टाकायची, पाणी टाकून चटणी बनवायची, टाकून आता चटणी वाटून घ्यायची। इथे आपले वडे झालेले आहेत आणि वड्यांना 2.5 मिनिटं लागलेली आहेत, हे बघा अशी सर्व वडे होतात। राहिलेले सोडायचे, आता इथे पहिला सुका असा वाटून घ्यायचा, त्याच्यानंतर मीठ टाकते बघा, चवीपुरतं मीठ टाकायचं। इथे रेसिपी वाढायचा कार्यक्रम झालेला आहे, इथे आज बघा काय काय बनवलेलं आपण, है ना, वाळाची भाजी, आलू वडी, मेदू वडा, चटणी, किती भाजी, वा 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 वा, असं झालेलं आहे आपली रेसिपी। या भाज्या पाव पाव किलोचे आहेत, हो हे सर्व पाव किलो दोडका, पाव किलो पडवल, दोन माणसं दोघांना, दोन माणसांना बास होते, दोन टायमाला पण बास होते, है ना। हा सर्व भाज्या आपले झालेले आहेत, आता तू टेस्ट करून दाखव जरा, करू का, हा मेंदू वडे चटणी बरोबर, तर चटणी बरोबर असं ठेवते ना, भाज्या पण खाऊन दाखव। आज माझी ही पडवलची भाजी कशी दही टाकून केली आहे ती पहिली टेस्ट करून दाखव। आता तुम्हाला मी मेंदू वडे एकदम लगेच तुटले, हा कुसकुशीत आणि वर कुरकुरीत, हो आणि आतमध्ये नरम आणि जरा गरम आहे ना, हा चटणी टाकली की थंड होतील, खायच्या अगोदर तोंडाला पाणी सुटलं। रोज चटणीला तडका द्यायचा नाही, आपण साधा बिना तेलाचं पण खायचं कधी कधी, कारण ते आपले वडे तेलकट असतात ना, नाश्त्यासाठी खूप छान प्रकार आहे आणि ते नाश्त्याचेच आहेत आणि ते आतमध्ये नरम नरम लागते ना। आज भाज्या केले ना म्हणून म्हटलं, आज म्हटलं आज चपात्या करायला वेळ लागेल म्हणून म्हटलं डायरेक्ट मेंदू वडेच बनवते। कोणती भाजी? पडवलची, ते लांब पडवल असतो ना ती भाजी, हा दही टाकलाय ना ती भाजी, मस्त दोडक्याची भाज्या आपण सर्व बनवतो, पण कसे एक एक पद्धत वेगळी करायची, आपण वेगवेगळं काहीतरी बनवायचं। दोडक्याची भाजी मिरची टाकून केलेली ना, हा एकदम छान, आणि वालाची भाजी मसाला टाकून जशी करतात त्या पद्धतीनेच केली आहे। बटाटा पण बघ व्यवस्थित शिजलेला आहे, हा आज तू वडेच खाणार आहेस आणि आपली कोथिंबीर वडी, आलू वडी खर तर हे ना, हे गरम गरम खायला लय मजा येते ना, तर बघा मी एवढं सर्व खाल्लेलं तर मम्मी तू खाऊन दाखव, वडे खाऊन दाखव फक्त, गरम आहे ना एकदम मस्त, ना एकदम मस्त झाले, खाल्ल्यावर कुरकुरीत आणि लगेच तोंडात विरघळतात पण ना, असे झालेत, असे सेम प्रकारे तुम्ही बनवून बघा सर्व रेसिपी, म्हणजे जेकून सर्व बनवले ना सर्व छान झालेले आहे, वडे तर नाश्त्यासाठी एकदम भारी झालेले आहेत, अशी रेसिपी सेम प्रकारे तुम्ही बनवून बघा, मस्त एकदम छान झाले आणि टेस्टी पण झालंय, आणि बनवल्यानंतर कमेंट करा, टाटा बाय। आणि इथे आपली दिलू बघा पुन्हा झोपलेली आहे, ऊन घेते दिलू, दिलू दिलू।